नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शुक्रवारी जालना इथे जे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू होतं किंवा आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज झाला, त्याच्यामध्ये काही आंदोलक जखमी झाले, काही पोलीसही जखमी झाले आणि अर्थातच हे घडल्यानंतर त्याचं राजकारण होणं अपेक्षित होतं, त्या पद्धतीने राजकारणाला सुरुवात झाली आणि शनिवारी शरद पवार हे स्वतः तिकडे गेले जालन्यामध्ये आणि त्यांनी रुग्णालयात जाऊन आंदोलकांची, जे जखमी झालेले आंदोलक आहेत त्यांची भेट घेतली, त्यांची चौकशी केली, त्यांच्याकडून माहिती घेतली की कशा पद्धतीने ही घटना घडली आणि नंतर मग प्रत्यक्ष आंदोलनस्थळी ते गेले. तिथेही त्यांनी लोकांसमोर भाषण केलं किंवा आपली जे काय मत आहे ते त्या ठिकाणी मांडलं. आता या ठिकाणी हे जे आंदोलन घडलेलं आहे, मुळातच 29 ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू होतं, उपोषण केलं होतं. मनोज जांगरे पाटील म्हणून जे त्यांचे प्रमुख आहेत, आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं त्यांचं उपोषण सुरू होतं, त्यांनी आंदोलन थांबवावं आणि आंदोलकांनी पुन्हा एकदा म्हणजे जे काही ज्या पद्धतीने हे आरक्षण होणार आहे कि होऊ शकेल त्यासाठी प्रतीक्षा करावी. आंदोलनाचं हे हत्यारूपसून नेमकं हाती काहीच लागणार नाही असं कदाचित सरकारचं म्हणणं असावं. त्या पद्धतीने सरकारने पुढाकार घेतला होता पण आंदोलक काय मागे हटायला तयार नव्हते आणि शेवटी ही घटना घडली. आता ही घटना घडल्यानंतर शरद पवारांनी त्या ठिकाणी जेव्हा भेट दिली तेव्हा त्याच्यात खरं तर या सगळ्या घटनेचं राजकारण करण्याची अजिबातच गरज नाही. शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले की मी काय याच्यामध्ये राजकारण केलं नाही, लोकांची चौकशी करणं, रुग्णांना जाऊन ते विचारणं, म्हणजे त्याच्यात जे जखमी झालेले आहेत त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेणं आणि काय घडलंय पाहणं, याची चौकशी करण्यासाठी आवाहन करणं, हे सगळं करण्यात कुठे राजकारण आलं. तर प्रत्यक्षामध्ये त्यांनी जेव्हा ही भेट घेतली आणि लोकांसमोर जेव्हा आंदोलनस्थळी जाऊन भाषण केलं तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की मी जेव्हा या सगळ्या जखमींची चौकशी केली, त्यांना पाहिलं, तेव्हा शरद पवारांनी त्या ठिकाणी माहिती दिली की आंदोलकांना छर्रे लागलेले आहेत, गोळ्या त्या ठिकाणी झाडण्यात आल्या आणि त्याच्यात अनेक जण जखमी झाले, अनेक म्हाताऱ्यांवर किंवा स्त्रिया पुरुष लहान मुलं या सगळ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यातून मग सगळा गोंधळ उडाला. तर मुळातच हे सगळं जे आहे ते तिथे उपस्थित असलेले जे काय आंदोलक आहेत त्यांच्यासमोर सांगण्याची अजिबात गरज नव्हती, कारण त्याच्यातून अजूनही आंदोलकांमध्ये उद्वेग निर्माण होऊ शकतो, संताप निर्माण होऊ शकतो, पुन्हा एकदा त्या घटना घडू शकतात. कारण हे सगळं झाल्यानंतर, लाठीचार्ज झाल्यानंतर कुठे जाळपोळ झाली, दगडफेक तर झालीच होती, जाळपोळ झाली, अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्यात आली, अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. हे सगळं जे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, मग एका बाजूला ते थांबलं पाहिजे असं सुद्धा शरद पवार म्हणाले की आंदोलनामध्ये असं होता कामा नये जेणेकरून आंदोलनाची बदनामी होईल, ते योग्यच होतं. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी जखमी झालेल्या लोकांनी जे जे सांगितलं ते लोकांसमोर सांगण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. ते सांगितल्यामुळे समोरच्यांमध्ये संताप निर्माण होऊ शकतो की अशा पद्धतीने काही घडलेलं आहे, पोलिसांनी कोणाला कसं मारलं ते सांगण्याची गरज नाहीये. मुंबईहून कोणातरी फोन आला, आदेश आला आणि त्यातून मग पोलिसांनी त्यांच्यावर सगळ्यांवर हल्ला केला, लाठीमार केला आणि त्यातही असे अनेक लोक जखमी झाले, हे सांगण्याची अजिबात गरज नव्हती. तिथे उलट सांगितलं पाहिजे होतं जे ते म्हणाले की आंदोलन जे आहे ते अशा पद्धतीने भरकटू देता कामा नये, त्याच्यातून अनेक लोकांचं नुकसान होतं, स्वतः आंदोलकांचं नुकसान झालं, जनतेचं झालं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं, हे कुठेतरी सांगणं आवश्यक आहे. पण त्याऐवजी त्याच्यामध्ये कशी भर घालता येईल हे जेव्हा पाहिलं जातं राजकारण्यांकडून तेव्हा त्यातून या सगळ्या घटना ज्या आहेत तो आगडोम जो आहे तो आणखी उसळतो. संजय राऊत तर म्हणाले ही तर पहिली ठिणगी आहे महाराष्ट्रामधली, म्हणजे ते नेहमीच आता म्हणत आलेले आहेत, आता गेल्या काही दिवसांमध्ये ते सातत्याने म्हणत आहेत की अशा दंगली होणार आहेत आणि त्यातली पहिली आहे ठिणगी म्हणे. ही भाषा वापरण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिर होईल तेव्हाही असंच काहीतरी घडेल. हे जे भविष्यवेत्याच्या भूमिकेत आहात तुम्ही तर ते सांगत असताना योग्य भाषेचा वापर करणं, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि असं घडू नये यासाठी काहीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण ते न करता ठिणगी आहे पहिली, म्हणजे याचा अर्थ असं होणार आहे पुढे, असं करून लोकांमध्ये घबराट निर्माण करणं, समाजात घबराट निर्माण करणं हे अजिबात आवश्यक नव्हतं.
शरद पवार तर तिथे तेही म्हणाले की एकनाथ शिंदेने जे काही आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही, त्याच्यामुळे काहीतरी लोकांमध्ये म्हणजे आंदोलकांमध्ये निराशा किंवा नाराजी निर्माण झाली, तेही सांगण्याची आवश्यकता नाही। या गोष्टी ज्या आहेत त्या ठीक आहेत, कोणत्या लेवलपर्यंत कोणत्या स्तरापर्यंत जाऊन बोलायच्या याचं काहीतरी भान बाळगलं पाहिजे। शरद पवार तिथे म्हणाले की मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, त्याच वेळेला गृहमंत्रीपद पण माझ्याकडे होतं, मग यावेळेला अशा पद्धतीने ज्या बोलताना त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपण ज्या लोकांसमोर हे सगळं सांगतोय, गोळ्या झाडल्या गेल्या, छर्रे लागले, म्हाताऱ्या कोताऱ्यांना मारलं गेलं, लहान मुलांना मारलं गेलं, त्यातून आणखी संतापाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते, ती आपल्याला निर्माण करायची आहे का, याचं भान असलं पाहिजे। शरद पवार तर दिग्गज नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हा विचार करायला पाहिजे। संजय राऊतांकडनं तर अपेक्षाच नाहीयेत, कारण ते आता टपलेलेच आहेत की कधी एकदा दंगल उसळते आणि आपण सांगू शकतो की मी सांगितलंच होतं आधी भविष्य दंगल होण्याचं, इतके ते वाट बघतायत। तिकडे उद्धव ठाकरेंचं भाषण झालं, त्याच्यात तर ते म्हणाले आमच्या वेळेला पोलीस जे आहेत त्यांनी कोरोनाच्या काळात खूप मदत केली, पण आता त्यांनी राक्षसासारखी वागणूक का केलेली आहे। म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते मुख्यमंत्री असतील तेव्हा देवाच्या अवतारात पोलीस असतात, आणि ते मुख्यमंत्री पदावरून खाली आले की ते राक्षसाच्या अवतारात जातात पोलीस। हा जो विचार मांडणं आहे त्यातून लोकांमध्ये संताप आणखी निर्माण होऊ शकतो, याचं भान असलं पाहिजे। आंदोलकांनी भान आता ठेवलं पाहिजे की आपण नेमकं आंदोलन करून काय साध्य करणार आहोत, कारण या आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड संख्येने लोक जमा आहेत, या सगळ्यांना कंट्रोल करणं, नियंत्रण करणं, त्यातून कुठेही काहीतरी घडलं की त्याचं रूपांतर संतापात होऊ शकतं, जाळपोळीत होऊ शकतं, आणि ते झालंच। अनेक ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये बातम्यात आलेलं आहे की दगडविटांचा खच तिथे आढळला, कोणी आणल्या होत्या दगडविटा, पोलीसही जखमी आहेत, जवळपास 20-21 महिला पोलीस जखमी आहेत, त्यांची चौकशी करायला कोणीच गेले नाहीत। ती काय माणसं नाहीत का, तुमच्या सत्तेत असताना तेच पोलीस तुमच्या बरोबर होते। सगळ्यांनी तिकडे जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली, पोलिसांची भेट कोणीच घेतली नाही, म्हणजे याचा अर्थ याच्यात राजकारण आहे। आंदोलकांनी हे भान पण ठेवलं पाहिजे की आपण जे करतोय आंदोलन त्याचा नेमका फायदा काय होणार आहे। 2018 16% आरक्षण फडणवीसांच्या काळात दिलं गेलं होतं, पण नंतर ते कोर्टामध्ये गेलं आणि पुन्हा ते अडकून पडलं, नंतर सुप्रीम कोर्टांनी आरक्षण द्यायला नकार दिलेला आहे। म्हणजे ही सगळी जी लढाई आहे ही कायदेशीर आहे ह्याचं भान असलं पाहिजे। हे काय आंदोलन करून राज्य सरकारच्या हातात राहिलेलं नाहीये, ते शेवटी आरक्षणाचा मुद्दा आहे, 50%पेक्षा अधिक आरक्षण होणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। मग कसं करता येईल आपल्याला, ते हे सरकारशी बोलून चर्चा करून त्यातून मार्ग कसा काढता येईल, कायदेशीर मार्ग काय, कायद्यातल्या कशा काय तरतुदींचा उपयोग करता येईल, याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे। उपोषण करून काहीच हाती लागणार नाहीये, त्यातून मग अशा घटना घडू शकतात आणि मग त्याच्यावर नियंत्रण कोणीच ठेवू शकत नाही। मग आपण कोणावर तरी आरोप करायला मोकळे आहोत की गृहमंत्री फडणवीस होते, त्यांनी अमुक केलं, त्यांनी लक्ष दिलं नाही, किंवा अमुक सरकार होतं, हे बोलायला मोकळे आहोत आपण, पण जे घडून गेलं त्याच्यात झालेले जखमी लोक, त्यात कोणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं असतं तर काय झालं असतं, हा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे। आता ही घडलेली घटना आहे, त्याचं राजकारण तरी निदान करता कामा नये, आणि यातून काहीतरी ठिणगीच निर्माण होईल, यातून काहीतरी संतापाची लाट निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये, याची वाट पाहणाऱ्यांनी सुद्धा स्वतः भान बाळगावं अशी अपेक्षा आहे। तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा, आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।